देशात लोकसभा निवडणूक जवळपास संपत आली आहे आता सर्वांचं लक्ष लागलंय ते चार जूनकडे निकाल जाहीर होण्याआधी राजकीय विश्लेषक कुणाला किती जागा मिळणार याबाबत अनेक भाकितं करतात प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या भविष्यवाणीनंतर आता राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी देखील लोकसभा निवडणुकी संदर्भात जारी केलेल्या त्यांच्या अंतिम भाकितामध्ये एनडीए ला बहुमत मिळणार की नाही याबाबतचा अंदाज वर्तवलाय यासह काँग्रेस आणि इंडिया आघाडीचाही सा आकडा सांगितलाय यादव यांनी नेमकं काय गणित मांडलंय हे आपण या व्हिडिओतून पाहू नमस्कार मी माधुरी कुमकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला ला, ला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणार आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट एम स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट जागर लोकशाहीचा लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान पंचवीस मे रोजी पार पडलं या टप्प्यातील मतदानापूर्वीच राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव पुन्हा एकदा चर्चेत आले सहाव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी लोकसभा निवडणुकीबाबतच त्यांचं अंतिम भाकीत म्हणजेच या निवडणुकांबाबतच त्यांनी अंतिम आकलन दिलंय यादव यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आणि या व्हिडिओ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि विरोधी इंडिया आघाडी किती जागा जिंकणार आहे आणि देशामध्ये कोणाचं सरकार बनणार आहे याबाबतचा दावा केलाय तर उत्तर प्रदेश बाबत सुद्धा पुन्हा एकदा त्यांनी आपला अंदाज वर्तवलेला आहे सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे ऍडमिशन साठी संपर्क नऊशे साठ सातशे एक्क्याऐंशी सोळा बासष्ट योगेंद्र यादव यांच्या मतानुसार लोकसभा निवडणुकीत भाजपला दोनशे चाळीस ते दोनशे साठ जागा मिळतील तसंच भाजपच्या मित्र पक्षांना लोकसभा निवडणुकीत पस्तीस ते पंचेचाळीस जागा मिळतील योगेंद्र यादव म्हणतात की भाजप यावेळी दोनशे बहात्तर जागांच्या खाली जाऊ शकतो भाजपला दोनशे पन्नास पेक्षा कमी जागा मिळू शकतात भाजपचा चारशे पार करण्याचा नारा खोटा असल्याचं सिद्ध झालं असून या निवडणुकीत भाजप तीनशे जागाही जिंकत नसल्याचं त्यांनी म्हटलंय तर काँग्रेस पंच्याऐंशी ते शंभर जागा जिंकू शकत इंडिया आघाडीच्या इतर पक्षांबाबत योगेंद्र यादव म्हणतात की ते सर्व एकशे एक पस्तीस जागा काबीज करू शकतात काँग्रेस आणि त्यांचे सर्व मित्र पक्ष मिळून विरोधी आघाडीला दोनशे पाच ते दोनशे पस्तीस जागा मिळू शकतात असाही यादव यांचा दावा आहे प्रशांत किशोर आणि योगेंद्र यादव यांचे दावे परस्पर विरुद्ध आहेत प्रशांत किशोर यांच्याप्रमाणे योगेंद्र यादवही म्हणतात भाजप तिसऱ्यांदा सरकार बनवेल पण भाजपा किती जागा जिंकणार याबद्दल त्यांचा अंदाज वेगळा आहे प्रशांत किशोर दावा करतात की भाजप तीनशे जागा जिंकेल तर योगेंद्र यादव यांचं काय म्हणणं ते आपण पाहिलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकार विरोधात लोकांच्या मनात फार राग नाहीये असं प्रशांत किशोर यांचं आहे तर स्वबळावर जवळपास भाजपला तीनशे सत्तर पर्यंत पोहोचणं अशक्य असल्याचाही त्यांचा अंदाज आहे तर जे जाणून बुजून लपवलं जात आहे सत्य हे आहे की या लोकसभा निवडणुकीनं रोख बदललाय भारतीय जनता पक्षाला यंदा बहुमत मिळणार नाही असं योगेंद्र यादव यांचं म्हणणं आहे भाजपा प्रमाणे संपूर्ण सुद्धा बहुमताच्या जादूई कमी कामगिरी करू शकेल असं योगेंद्र यादव यांचं मत आहे कर्नाटकमध्ये अठ्ठावीस लोकसभा जागांपैकी सव्वीस एनडीए कडे आहेत पण तिथे त्यांना किमान दहा जागांचं नुकसान होईल असंही त्यांचं मत आहे राजस्थान आणि गुजरातमध्ये मिळून एक्कावन्न पैकी एक्कावन्न जागा एनडीए कडे आहेत पण दोन्ही राज्यांमध्ये मिळून किमान दहा जागांवर एनडीएचं नुकसान होईल असंही ते म्हणाले दरम्यान हरियाणा पंजाब चंदीगड हिमाचल प्रदेश दिल्ली या सगळ्या मिळून राज्यांएचं किमान दहा जागांचं नुकसान होईल तर छत्तीसगड झारखंड आणि मध्य प्रदेश मिळून दहा जागांचं नुकसान होईल असं ही गणित यादव यांनी मांडलेलं आहे उत्तर प्रदेश उत्तराखंड मिळून एकोणसत्तर जागा एनडीए कडे आहेत पण त्यात किमान पंधरा जागा एनडीए गमवेल शिवाय बिहारमध्ये चाळीस पैकी एकोणचाळीस जागांवर एनडीए आहे पण तिथेही एनडीएचं किमान पंधरा जागांचं नुकसान होईल तर पूर्वेकडे पश्चिम बंगाल पूर्ण नॉर्थ ईस्ट आणि इतर केंद्रशासित प्रदेश मिळून किमान दहा जागांचं एनडीएचं नुकसान होईल असंही यादव यांचा दावा आहे सर्व राज्यांमध्ये मिळून भारतीय जनता पक्षाला एकूण पंच्याहत्तर जागांचा फटका बसू शकतो असं यादव यांना वाटतंय तर मित्रपक्षांसह पक्षांसह एच्या तब्बल शंभर जागा कमी होऊ शकतील असंही ते म्हणाले दरम्यान तमिळनाडू केरळ तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये भाजपला एकूण पंधरा जागांचा फायदा होईल मात्र इतर ठिकाणी होणाऱ्या नुकसानामुळे त्यांना बहुमताचा आकडा गाठता येणार नाही अशी शक्यता त्यांना वाटते या सर्व आकडे मोडीच्या पार्श्वभूमीवर भाजपला पासष्ट जागांचं नुकसान तर मित्रपक्षांना पंधरा जागांचं नुकसान होईल असा यादव यांचा दावा आहे त्यांनी आपला अंदाज वर्तवला त्यांच्यामध्ये महाराष्ट्रात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपला युतीमध्ये असताना बेचाळीस जागा मिळाल्या होत्या या निवडणुकीत भाजपने अठ्ठावीस जागा लढल्यात तर मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पंधरा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने पाच जागी निवडणूक लढवलेली आहे आता या ठिकाणी भाजप आणि मित्र पक्षांचं जवळपास वीस जागांचं नुकसान होताना दिसतं आणि याचा अर्थ महायुतीला या ठिकाणी बावीस जागा मिळतील तर महाविकास आघाडीला सव्वीस जागा मिळतील अशी शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे तर भाजपने गेल्यावेळी तेवीस जागा जिंकल्या होत्या मात्र यावेळी त्या पाचने कमी होऊन अठरा जागा मिळतील असंही त्यांचं म्हणणं आहे येत्या काळात बिहार उत्तर प्रदेश दिल्ली व हरियाणामध्ये मोठा फेरबदल झाला तर इंडिया आघाडी देखील बहुमता नजीक पोहोचू शकते असाही योगेंद्र यादव यांचा अंदाज आहे योगेंद्र यादव हे देखील देशातील एक प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक आहेत त्यांनी मांडलेल्या या गणिताविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका